विद्यार्थी मित्रांनो, या उपघटकातील प्रश्न प्रकारामध्ये शब्दांचा संच दिलेला असतो आणि यासाठी पुढील प्रत्येक पर्यायात वेन आकृत्यांचा संच दिलेला असतो. यातील कोणता संच प्रश्नात दिलेल्या शब्दांचा संच अचूक दर्शवतो हे आपणास ओळखायचे असते. यासाठी आता आपण काही उदाहरणांचा अभ्यास पाहूया. उदाहरणार्थ, सजीव, सिंह, गवत दाखवण्यासाठी पुढीलपैकी कोणती वेन आकृती योग्य आहे? यासाठी आपणास पर्याय दिलेले आहेत. पर्याय क्रमांक एक, या पर्यायात तीन स्वतंत्र वर्तुळे दर्शवलेली आहेत. पर्याय क्रमांक दोन, या पर्यायामध्ये तीनही वर्तुळे एकमेकांना छेदलेली दर्शवलेली आहेत. तर पर्याय क्रमांक तीन, यामध्ये तीनही वर्तुळे एकमेकांमध्ये अंतर्भूत आहेत. तर पर्याय क्रमांक चारमध्ये एका मोठ्या वर्तुळामध्ये दोन स्वतंत्र वर्तुळे अंतर्भूत आहेत. आता आपण या प्रश्नाची उकल पाहूया. दिलेल्या प्रश्नामध्ये आपणास सजीव, सिंह, गवत या शब्दांचा संच दिलेला आहे. आता प्रत्येक शब्दासाठी आपण एक स्वतंत्र वर्तुळ दर्शवूया. सजीव यासाठी आपण एक स्वतंत्र वर्तुळ दर्शवत आहेत. सिंह यासाठी आपण एक स्वतंत्र वर्तुळ दर्शवतो आहेत. त्याचप्रमाणे गवत यासाठी देखील एक स्वतंत्र वर्तुळ दर्शवत आहे. आता आपणास सजीव, सिंह, गवत या शब्दांमधील सहसंबंध पाहावायचा आहे. यासाठी आपण सिंह, गवत हे दोनही सजीव आहेत, म्हणून सिंह व गवत यांचे वर्तुळ सजीवाच्या वर्तुळात अंतर्भूत होतात. आता आपण सिंह व गवत यामधील सहसंबंध पाहूया. सिंह व गवत हे वेगवेगळे स्वतंत्र सजीव आहेत, म्हणून एका मोठ्या वर्तुळामध्ये आपण सिंह व गवत यांची स्वतंत्र वर्तुळे दर्शवलेली आहेत. परंतु जे मोठे वर्तुळ आहेत ते सजीवाचे वर्तुळ आहेत, कारण की सिंह व गवत हे दोनही सजीव आहेत. म्हणून दिलेल्या प्रश्नाची उकल आहे पर्याय क्रमांक चार.